आपल्या उद्योजकीय साम्राज्याबरोबरच साधी राहणी आणि कमालीचं देशप्रेम या वैशिष्ट्यांमुळे तमाम देशवासियांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या उद्योजक रतन टाटा यांचं बुधवारी मुंबईत निधन झालं ते पंच्याऐंशी वर्षांचे होते दरम्यान आज त्यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात आणि पारसी रिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या देशासाठीच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना केंद्र सरकारनं भारतरत्न किताब देऊन त्यांचा मरणोत्तर गौरव करावा अशी मागणी राज्य सरकारनं केली आहे भारतीय उद्योजक रतन टाटा यांचं दीर्घ आजारानं बुधवारी मुंबईतल्या ब्रिज कॅन्डी रुग्णालयात निधन झालं त्यानंतर आज त्यांच्यावर वरळीमधील स्मशानभूमीत शासकीय इतमामात आणि पारसी धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी मुंबई पोलिसांकडून बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पियुष गोयल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मशानभूमीत उपस्थिती लावली अंत्यसंस्कारापूर्वी एनसीपीआर इथं रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन झालं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर वरळीतील स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्यानंतर स्मशानभूमीत देखील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी रतन टाटा अमर रहे अशा घोषणाही नागरिकांनी दिल्या आपल्या उद्योगाचा विस्तार करतानाच सतत देशहिताची भावना ठेवून निर्णय घेणाऱ्या आणि आपल्या कमाईतील मोठा वाटा समाजातील गरजूंसाठी खर्च करणाऱ्या रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे